नमस्कार मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या मोबाईलचा डाटा वायफायच्या मदतीनं आपण आपल्या पी सीमध्ये किंवा लॅपटॉपला जोडतो, जोडल्यानंतर काही मिनिटांमध्येच आपला जो डाटा पॅक असतो पर डे 1.5 GB 2 GB 3 GB जो काय असेल तो काही मिनिटांमध्ये संपून जातो। हे थांबवण्यासाठी आपल्याला लॅपटॉपमध्ये एक 2 सेटिंग करायचे आहेत। त्या सेटिंग केल्याच्यानंतर आपला डाटाही वाचणार आहे आणि आपलं काम म्हणजे ज्या कामासाठी आपण मोबाईलमधला डाटा आपण आपल्या लॅपटॉपमध्ये वापरतो ते कामही आपलं पूर्ण होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि ह्या 2 सेटिंग आपल्या लॅपटॉपमध्ये करा। ह्या सेटिंग पूर्ण केल्यानंतर निश्चितच तुमचा मोबाईलचा डाटा या ठिकाणी वाचणार आहे। या ठिकाणी आपण ज्या ठिकाणावरून आपला मोबाईल डाटा आपण कनेक्ट करतो वायफाय त्या आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी प्रॉपर्टीज या ऑप्शनमध्ये जायचं आहे आपल्याला। त्या प्रॉपर्टीजला क्लिक करून जी विंडो ओपन होईल त्या विंडोला स्क्रॉल करून असं खाली यायचं आहे। या ठिकाणी मीटर कनेक्शन हे ऑप्शन दिसतं आहे, सेट ॲज मीटर कनेक्शन हे ऑफ आहे, या ऑप्शनला ऑन करायचं आहे आपल्याला। या ऑप्शनला ऑन केल्यामुळं काय होणार आहे, ज्या अनावश्यक बाबी आहेत म्हणजे आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या पी सीमध्ये ज्या ॲप किंवा सॉफ्टवेअर आहे ते ऑटो अपडेट सिस्टम याद्वारे ही बंद होणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे मित्रांनो। ही सेटिंग केल्यानंतर निश्चितच तुमच्या मोबाईलचा डाटा या ठिकाणी वाचणार आहे। दुसरी सेटिंग काय ते आपण पाहूया। ही सेटिंग पूर्ण केल्याच्यानंतर आपल्या सर्च बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी सर्व्हिसेस टाईप करायचे। सर्व्हिसेस टाईप केल्याच्यानंतर त्या ॲपला ओपन करायचं आहे आपल्याला। ओपन केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची विंडो येईल, त्यावर कुठल्याही एकाला क्लिक करून W प्रेस करायचं आहे। W प्रेस केल्याच्यानंतर त्याला स्क्रोल करून असं खाली घ्यायचं आहे आपल्याला, हे पहा, आणि विंडोज अपडेट या ऑप्शनपर्यंत आपल्याला जायचं आहे। विंडोज अपडेट ओके या ठिकाणी आहे, त्यावर डबल क्लिक करून ते आपल्याला ओपन करायचं आहे। त्यामध्ये या ठिकाणी स्टार्टअप टाईप या ठिकाणी ओपन करून डिसेबल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि स्टॉप करायचं आहे। स्टॉप केल्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे, यामुळं ॲटोमॅटिक विंडो आपली अपडेट होणार नाही आपल्या परमिशनशिवाय आणि ओके करायचं आहे। ह्या 2 सेटिंग केल्यानंतर निश्चितच तुमच्या मोबाईलचा डाटा वाचणार आहे आणि आपलं काम वेळेत पूर्ण होणार आहे। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।